खर्च केले होते, मात्र या मेगा फायनलच्या मॅचमध्ये पाहूया जबरदस्त बॅटल या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटणार आहे. करण पाटील ऑन स्ट्राईक, 12 चेंडूंचा खेळ या ठिकाणी आपण मेगा फायनल पाहणार आहोत. यावेळी चांगला बॉल ब्लॉकर पर्यंत चेंडू, जबरदस्त फटका ऑफसाईड रिजन मध्ये, दोन धावा या दरम्यान कम्प्लीट केले जात आहे. राजू दादा पाटील यांना विनंती करतो की आपण प्लीज आता स्टेजवर या. सुशांत तयार होता दुसरा बॉल घेऊन. यावेळी मात्र चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षणा ठिकाणी तैनात होते. खराब क्षेत्ररक्षण, कॅच सोडली जात आहे, करण पाटीलला जीवन दिला जात आहे आणि या बॉलवर तीन धावा. या तीन ने धावसंख्या पुढे सरकत आहे. धावसंख्या स्कोरबोर्डवर 5 धावा 2 चेंडूचे समाप्तीनंतर आपल्याला पाहायला भेटत आहे मेगा फायनल नवघर बॉल्स आयोजित महाशिवरात्री चषक 2021 अंडर मोपनची भव्यदी बेटी क्रिकेट स्पर्धा. या स्पर्धेमध्ये नक्कीच आमचे सर्व कमिटी मेंबर अक्षय सोनी, हितेश पाटील, अक्षय पाटील बंड्या, स्वतः मी, तसेच तमाम जे आमचे नवघर चालघरचे जे वरुण पाटील असतील, जयदीप पाटील, कल्पेश पाटील, बाबू, सर्वांनी भरपूर मेहनत या ठिकाणी घेतल्या. तसेच आग्रिकटा संपूर्ण संघ खूप खूप धन्यवाद. तर धावसंख्या आपण पाहतोय तब्बल 5 धावा स्कोरबोर्डवर. अजूनही विचार केला या ओव्हरमध्ये 4 बॉल बाकी आहे. रोहन सालुंके ज्यांनी सेमीफायनलच्या मॅचमध्ये दमदार खेळी केली होती तो तयार होता. या ठिकाणी पॅडल स्वीप करतोय, 1 रन कम्प्लीट केलं जात आहे. राजू दादा आपल्याला विनंती आहे या स्टेजवर यायचं आहे. तसेच मैदान आपण पाहतोय, असं सुंदर मैदान या ठिकाणी मेंटेन केलं हरिचंद्र दादा पाटील, त्यांचाही खूप खूप धन्यवाद. वन शॉट, यस थँक्यू अंपायर, मात्र 1 रन आहे. धावसंख्या पुढे सरकत आहे, 6 धावा स्कोरबोर्डवर. चेंडू टाकून झाले 3. यस टाइमपास करू नका प्लीज, विनंती आहे. पोस्ट मात्र महेंद्रपाडा संघ, तुम्हाला देखील बॅटिंग करायची आहे सेकंड इनिंगमध्ये. सुशांत तयार, चौथा बॉल घेऊन. समीर वारंग साहेबांना देखील विनंती आहे, आपण देखील मंचावर यायचं आहे. यावेळी बॅटची एज आहे का, यस पाहूया. अंपायरचा सिग्नल आणि यस एज लागलेली आहे म्हणजे डिक्लेअर झोनमध्ये. सन्माननीय राजूदादा पाटील साहेबांचं देखील आगमन झालं आहे, त्यांचाही खूप खूप हार्दिक स्वागत. वेलकम दादा. 1 रन आणि या 1 रन धावसंख्या पुढे सरकत आहे. 7 लॉस ऑफ 0 विकेट आफ्टर 4 बॉल फर्स्ट ओव्हर मेगा फायनल या ठिकाणी आपण पाहत आहोत. रोहन सालुंके ऑन स्ट्राईक, 3 बॉल 12 धावा पाहिजे असताना 2 षटकार लगावले होते रोहन सालुंकेने आणि दमदार खेळी केली होती. आपल्या संघाला फायनलमध्ये एंट्री करून दिलेली आहे. यस पोस्ट मात्र महेंद्रपाडा थोडा घाई करा, कारण सेकंड इनिंगमध्ये तुम्हाला देखील बॅटिंग करायची आहे. रिद्धी सिद्धी डेकोटर्सचे ओनर अक्षय सालेन जी आपल्यासोबत या ठिकाणी आहेत, त्यांचंही हार्दिक स्वागत. त्यांच्या माध्यमातून हे मंडप सर्व स्टेज आपण जे पाहतोय, रिद्धी सिद्धी डेकोटर्सचे ओनर अक्षय त्यांच्या माध्यमातून केले गेले आहेत. खूप खूप धन्यवाद अक्षय त्यांचा देखील. चांगला फटका, सरळ बॅटनी इंटू ते गॅप आहे, क्षेत्र त्या ठिकाणी येत आहे. पाहूया 2 धावा तर कम्प्लीट झाल्या. 3 धावासाठी रोहन वेगाने आलंय आणि असं गुड थ्रो, मात्र 3 धावा या ठिकाणी कम्प्लीट केलं जात आहे आणि या 3 ने धावसंख्या पुढे सरकत आहे. स्कोरबोर्डवर 10 धावा चेंडू टाकून झाले 5. अजूनही शेवटचा बॉल, सुशांत बॉलिंगसाठी तयार. चांगला फटका, या ठिकाणी चेंडू जात आहे फायनल क्षेत्रामध्ये. 2 रन कम्प्लीट केलं जात आहे आणि 3 धावासाठी रोहन वेगाने आणि यस 3 धावा कम्प्लीट करत असताना गुड रनिंग बिटवीन द विकेट. रोहन 5 सेमीफायनलची मॅच आहे तरी अजूनही थकवा त्यांच्या अंगावर जाणवत नाही आहे. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी पाहायला भेटत आहे. दोन्ही बॅट्समॅन करण पाटील आणि रोहन सालुंकेच्या माध्यमातून धावसंख्या आपण पाहतोय स्कोरबोर्डवर तब्बल 13 धावा. समीर वारंग साहेबांना देखील विनंती आहे की आपण मंचावर यायचं आहे प्लीज. समाधानी श्री समीरजी वारंग साहेब यांच्या माध्यमातून स्पर्धेला ट्रॉफी आपल्याला प्रोव्हाइड केलेल्या आहेत.
एक ओवर या ठिकाणी संपलेली आहे, धावसंख्या 13 पाहायला भेटत आहे। हे थोडासा विनंती करतो, थोडासा घाई करायची आहे बस, कारण बॅटिंग ऑलरेडी पोस्ट मात्र पाहिजे संघाला देखील करायची आहे चेस करताना। एक ओवर धावसंख्या पाहतोय 13, मेगा फायनलचा मॅच, सुंदरसा आयोजन नियोजन सर्व नवर ग्रामस्थ तसे सर्व जे आपले मान्यवर आहेत त्या सर्वांचा खूप खूप धन्यवाद। चांगला फटका या ठिकाणी करल पाटीलच्या बॅटमध्ये, मात्र शतक त्या ठिकाणी तैनात आहे फलंदाज बाद, पहिला विकेट या ठिकाणी भीम पॅकर संघाला। धावू जायचा थोडासा पास जायचा धावंदा दुसरा असून त्या स्कोर बोर्ड वर पाहायला भेटत तब्बल 13 धावा अनेक मान्यवर या ठिकाणी मंचावर आपण पाहतो। माननीय देवेंद्र सलेकर साहेब, तसेच भूपेन चंद्रकांत पाटील साहेब, सन्माननीय राजू दादा पाटील, प्रमोद चिंचोलकर साहेब, जितू पाटील, तसेच स्वराजभाई कासुडे देखील आहेत। खूप खूप धन्यवाद सर्व मान्यवरांचा पुन्हा एकदा या मॅचमध्ये आपल्यासोबत जॉईन झाल्याबद्दल। दोन धावा या दरम्यान या बॉलवर बॉलिंगसाठी किरण, पहिल्या बॉलवर विकेट, त्याच्यानंतर दुसऱ्या बॉलवर दोन धावा आणि धावसंख्या आपल्याला पाहायला भेटत आहे स्कोरबोर्डवर तब्बल 15 धावा। यावेळी मात्र जबरदस्त फटका आहे त्या ठिकाणी, वन बाउंड चेंडूला गॅदर केला जात आहे आणि फक्त एकच धाव, दोन धावा, यस, या दोन्ही धावसंख्या पुढे सरकत आहे स्कोरबोर्डवर। 17 धावा आपल्याला पाहायला भेटत आहे, शेवटचा ओवर स्लॉग ओवर मेगा फायनल फर्स्ट इनिंग मधील शेवटचा ओवर या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटत आहे। 4-3 बॉल अजूनही बाकी आहे 17 धावसंख्या स्कोरबोर्डवर। किरण तयार, यावेळी चांगला बॉल मात्र क्षेत्रकाच्या ठिकाणी आहेत, रोहन चालून गेला, जावे लागेल डगआउट मध्ये। 4 बॉल झालेले आहेत, धावसंख्या 17, अजूनही 2 बॉल बाकी। न्यू बॅट्समॅन आकाश थोडा पास जायचा प्लीज। एकच मीटिंग लावा, थँक यू डीजे भाईंदर पाडा संघ, पण तुम्हाला सेकंड इनिंगमध्ये बॅटिंग करायची आहे। यावेळी चांगला बॉल ब्लॉक करतोय चेंडू, ऑफसाईड रिझर्वमध्ये खेळतोय। 2 धावा तर नक्कीच या ठिकाणी कम्प्लीट केलं जात आहे दोन्ही बॅट्समॅनच्या माध्यमातून आणि धावसंख्या पुढे सरकत आहे 19 धावा। शेवटचा बॉल असणार आहे या ओव्हरमधील, या इनिंगमधील। नम्र विनंती असेल व्ही एम पॅकर संघाला, लगेच आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे। व्ही एम पॅकर सभी खिलाडीचे नम्र विनंती आहे की जल्द से जल्द फिल्डिंग के लिए रेडी रहना है। चांगला फटका बॅक टू द बॉलर आणि यस रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होत आहे। थोडीशी इंजरी नक्कीच भावे जाधव यांना सेकवटी दिली जात आहे शेवटच्या बॉलवर। 19 धावा झालेल्या आहेत आणि 20 धावांचा टार्गेट असणार आहे। व्हीएम पॅकर्स लगेच फिल्डिंग लावा विनंती आहे। तर
फेम पैकर्स लगे फिटिंग लवायच है विनंती है 12 बॉल आ 20 धब्बा मेगा फाइनल बिर्ला पैकर्स ने नक्की बॉक्स बॉक्स प्रीमियर लीग मध्ये पटकावला होता आणि काय मेगा फाइनल झाली होती आणि अपेक्षित आहे शेवटच्या बॉलपर्यंत ही मॅच देखील जाईल कारण बॉलिंग लाइनअप भरपूर कडक आहे व्हीएम पॅकर्स संघाकडे मॅच ऑन करायचा आहे मैच ऑन होता है मेगा फाइनल कराएगी है तो पोषमात्र भाईंदरपाड़ा संघाला तब्बल 20 धावा 12 बॉल 20 धावा शाहनवाज खान रेडी 3-2-1 लेट्स प्ले सेकंड इनिंग मध्य पोषमात्र भाईंदर संघ सरल बैटनी क्षेत्र कैच ओढ़ी जता है आकाश गुरव ऐसी मध्यम कैच ओढ़ी जता है मेगा फाइनल मैच मध्य कैचेस विन द मैचेस नेहमी म्हणला जातो मात्र कैच सोडली आहे आकाश गुरवनी अप्पूची आणि धावसंख्या आपण पाहतोय 2 चांगला बॉल या ठिकाणी सॉफ्ट हँडने ऑफसाइड रीजन मध्ये खेळून काढता यतिराज वेगाने था आणि यस फलंदाज अप्पूला जावे लागेल डगआउट मध्ये या स्पोर्ट्स मध्ये महिंदा पडा प्लेयर फास्ट जायचा समीर वारंग साहब यांना विनंती करतो आपण स्टेज वर यायचं आहे तसेच राकेश चंद्रजी पाटील यांना विनंती करतोय आपण देखील मंचावर यायचं आहे थैंक यू सो मच की त्यांच्या माध्यमातून तसेच उमेश दादा पाटील त्या ठिकाणी आहे त्यांना भी सुद्धा विनंती आहे की आपण मंचावर यायचं आहे संजय भाई रूपानी सर आपसे भी निवेदन की स्टेज पर आना है प्लीज मेगा फाइनल या ठिकाणी आपण पाहतोय विकेट जरूर रनआउट स्वरूप मध्य अप्पू डगआउट मे गला शानू तैयार तीसरा बॉल घेन मतलब सॉफ्ट एंड के शॉर्ट मिड विकेट मे यतिराजिका एक रन या बॉल वावसंख्या पहला भेटा तब्बल 4 धावा 3 चेंडू ऐसी समाप्ति नर वेलकम संजय भाई आपका स्वागत है मेगा फाइनल की मैच पहा अतिशय जबरदस्त मैच आ नवगर बॉयज मध्यम सुंदर सा आयोजन निजन अपन पहात आहो महाशिवरि चषक ये सॉफ्ट एंड हल्क हाथ ने ऑफसाइड रिजन मे खेल का 2 धावा कंप्लीट खराब क्षेत्र विनोद मध्यम यस जिक एक धाव होती तिक 3 धावा यठिका वेल रनिंग विथ इन द विकेट थोड़ा सा नजरे हटी दुर्घटना घटी और 3 रन इसी के बीच कंप्लीट करते हुए दोनों ही बैट्समैन धावसंख्या 7 स्कोरबोर्ड वर 4 बॉल टाकून झाले या ओवर मध्ये अजूनही 13 धावांची आवश्यकता आहे पोषमात्र भाईंदरपाडा संघाला शानू तैयार यावेळी मात्र यस अंपायरचा सिग्नल येतोय व्हाइट बॉल एक्स्ट्रा रन या ठिकाणी शाहनवाज खान भरपूर अनुभवी आहे मात्र या क्रुशियल मुवमेंटला एक्स्ट्रा धाव खर्च करतोय धावसंख्या 8 बॉल 12 रन चांगला फटका या ठिकाणी सरल बॅटने एक रन कंप्लीट दुसऱ्याचा प्रयत्न असणार आहे यस फलंदाज बाद किरण दाखरे पवेलियन दुसरा धक्का या ठिकाणी पोस्टमास्टर भाईंदर पाडाला रनआउटच्या स्वरूपामध्ये थोडा घाई करणार प्लीज 7 गेंदे और 11 रनों की आवश्यकता इस वक्त जीतने के लिए पोषमात्र भाईंदरपाड़ा टीम को 7 बॉल 11 रन शाहनवाज खान बॉलिंग के लिए फिर से एक बार तैयार
शानू तैयार शेवटचा बॉल घेऊन या ओव्हर मध्ये 7 बॉल 11 रन। यावेळी मात्र पुन्हा एकदा खराब कामगिरी शानूच्या माध्यमातून या ओव्हर मध्ये या इनिंग मध्ये आतापर्यंत 2 एक्स्ट्रा रन वाईटच्या स्वरूपामध्ये खर्च करतोय आणि धावसंख्या आपल्याला पाहायला भेटत आहे तब्बल 10 धावा 7 बॉल आणि 10 धावांची आवश्यकता 5 बॉल मध्ये 10 धावा या ठिकाणी पोस्ट मात्र भाईंपाडा संघाने बनवलेले आहेत अजूनही 7 बॉल मध्ये बनवायचे आहेत 10 धावा। यावेळी मात्र विकेट करण्याचा प्रयत्न शॉर्ट विकेट क्षेत्रामध्ये बाबू आहेत 1 रन या बॉलवर राकेश दादा पाटील यांना सुद्धा विनंती आहे तसेच समीर वारंग साहेब आपला विनंती आहे की आपण स्टेजवर यायचं आहे। सहा बॉल 9 रन सहा बॉल आणि करायचे आहेत 9 धावा थोडासा फास्ट करा प्लीज बॉलिंगसाठी यतिराज देवके तयार होत आहे याली सॉफ्ट हँडने खेळून करतो शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये 1 रन कॅच सोडली होती नक्कीच आकाश गुरवणी पहिल्या बॉलवर आणि यावेळी धावसंख्या आपल्याला पाहायला भेटत आहे 12 धावा स्कोरबोर्डवर 5 बॉल आणि करायचे आहेत रन या ठिकाणी 8 यतिराज तैयार मेगा फायनलचा मॅच आणि या मॅच काय पाहायला भेटत आहे प्रेक्षकांना जबरदस्त मॅच येस बाबू थोडा घाई करा प्लीज बाबू नाहीतर पेनल्टी तुम्हाला सामना करावे लागेल आमचे आयोजक आम्हाला सांगत आहे 5 बॉल 8 रन मेगा फायनलची मॅच या ठिकाणी छोटा बच्चा अपने डॉग को घुमा रहा है उसे निवेदन है कि बाहर जाना है छोटा बच्चा यावेळी चांगला फटका मात्र एकच धाव त्या ठिकाणी रोहन सालुंके आहेत 4 बॉल आणि 7 रन मेगा फायनलचा मॅच पहा अतिशय सुंदर असा मॅच या ठिकाणी पाहायला भेटत आहे तमाम प्रेक्षकांना तमाम क्रीडा रसिकांना पुन्हा एकदा सर्वांचा हार्दिक स्वागत महाशिवरात्री चषक 2021 मध्ये येस बाबू स्टार्ट द मॅच 4 बॉल 7 रन यावेळी मात्र जबरदस्त बॉल बॉल येते डॉट 3 बॉल आणि 7 रन फलंदाज डगआउट मध्ये नवीन बॅट्समॅन धावत जायचा येस एज लागलेल्या बॅटची आणि चांगला कॅच पकडली जात आहे विकेट किपरच्या माध्यमातून येस सुशांत थोडा धावत जा भाई थँक यू 3 बॉल 7 रन बॉल 7 रन जबरदस्त मॅच या ठिकाणी आणि ब्लॉकर बदलला चेंडू स्वतः बाबू त्या ठिकाणी वेगाने जात आहे आता 2 बॉल आणि करायचे आहेत 6 धावा काय मॅच या ठिकाणी रंगताना पाहायला भेटत 6 बॉल 9 होते त्यामध्ये जबरदस्त बॉलिंग येस बाबू थोडा फास्ट करा बस एवढा मी म्हणेन 2 बॉल 6 धावा समीर वारंग साहेब तसंच राकेश दादा पाटील आपण सुद्धा मंचावर यायचंय बाबू येस थोडा फास्ट करा 2 बॉल 6 रन येस बाबू 2 धावांची पेनल्टी देखील आमचे आयोजक सांगत आहे
दोन बॉल सहा रन, एक षटकाराची आवश्यकता है। या ठिकाणी बॉल येतो यस डॉट, एक बॉल सहा रन। बाबू आता टाइमपास करू नये, एक मिनिटाच्या आत जर बॉल नाही टाकला तर लगेच पेनल्टी आहे तीन रनची। एक बॉल सहा रन, मेगा फायनलचा मॅच, फरहान ठरेल हिरो का पाहूया। एक बॉल सिक्स रन, आणि यस फायनल चा चॅम्पियन ठरतो व्हीएम पॅकर्स टीम। कॉंग्रॅच्युलेशन टीम व्हीएम पॅकर्स, आणि धन्यवाद पोष पात्र बांदेपाडा टीम। व्हीएम पॅकर्स।